Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part, we learn about the growth. Also, we learn about the skills and efficiency. Now, in this part, ata apan kay shiku tar development. What is development? Manjes kay? Development manjes kay? The vikas. Theek hai. Tyachyanantar, what is heredity? Ata heredity manje kay? Tar अनुवंशिकता म्हणजेच काय हेरिडिटी. तर चला बघूया डेव्हलपमेंट बद्दल. आता आपण बघितलं होतं जसं जशी आपली ग्रोथ होत असते तसं तसं आपल्यातलं काय होत असते डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे आपण जेव्हा बाळ असतो बाळपासून अडल्ट पर्यंत हे काय आहे आपलं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. हे पण काय झालं डेव्हलपमेंट. हे आपल्यामध्ये आपण लहानपणापासून आपल्या पॅरेंट सोबत राहतो पण ॲनिमल्स काय असतात हे जेव्हा लहान असतात तेव्हा यांची केअर केली जाते खूप चांगल्या प्रकारे यांची केअर केली जाते पण जसे जसे ते मोठे होतात ते आपल्या पॅरेंट्स कडून स्वतंत्र होतात किंवा इंडिपेंडेंट होतात. आता कसं तर बघा ॲनिमल जेव्हा बर्थ होते म्हणजेच काय तर फॉरेस्ट मधले ॲनिमल किंवा आपण सोडून तर फॉरेस्ट मध्ये किंवा त्यांचं जेव्हा बर्थ होते तेव्हा बर्थ झाल्यानंतर काय करतात ते आपल्या पॅरेंट्सला ऑब्झर्व करतात की ते खातात कसे ते राहतात कसे ते कसे काय म्हणतात शिकार करतात आपल्या फूडसाठी प्रत्येक गोष्ट ते लहानपणीपासून आपल्या पॅरेंट्स कडून ते शिकत असतात. म्हणजेच काय यांचं स्किल डेव्हलप होणार आहे तिथे. ज्या आपण आधीच्या पार्टमध्ये जे स्किल बद्दल बोललो होतो तर तिथे काय होणार आहे ऑब्झर्वेशननी ह्याचं स्किल वाढणार आहे. तर स्किल वाढल्यानंतर काय होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे. तर बघा जसे जसे ते मोठे होतात तसं तसं त्यांच्यातलं स्किल वाढतं. स्किल वाढल्यानंतर डेव्हलपमेंट होते. आता ह्या डेव्हलपमेंटमुळे काय होता ते इंडिपेंडेंट होतात. आता इंडिपेंडेंट होणे म्हणजे काय याला कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही ते प्रत्येक गोष्ट स्वतः करू शकतात. म्हणजे काय जसं जसं आपलं डेव्हलपमेंट वाढत जाते जसं तसं आपल्यातल्या स्किल वाढत जाते तसं तसं आपलं काय होते इंडिपेंडन्स वाढते आणि डिपेंडन्स किंवा अवलंबून राहणं काय होते कमी होते. म्हणजे डेव्हलपमेंट ही सगळ्यात मोठी बाब आहे. जर स्किल चांगली असली तर डेव्हलपमेंट चांगलं होतं. तर आता आपण ह्यात काय बघितलं डेव्हलपमेंट बघितलं. आता बघूया हेरिडिटी. आता बघा हेरिडिटी लहानपणी तुम्हाला आजी बोलत असेल तुमची की तू तुझ्या बाबासारखा दिसतो तू तुझ्या काकांसारखा दिसतो तू तुझ्या आजोबांसारखा दिसतो पण का दिसतो कशामुळे दिसतो तर हेरिडिटी म्हणून दिसतो. बघा हेरिडिटी म्हणजे काय अनुवंशिकता. आता जसं जसं आपली पिढी वाढत जाते तसे तसे वेगवेगळे कॅरेक्टर येत जातात असं आपल्याला वाटतं पण आपल्यामध्ये काही कॅरेक्टर जे असतात हे आपल्या पिढ्यानुसार किंवा पिढीना पिढी जशी वाढत जाते ते सिमिलर असतात किंवा सारखी असतात. म्हणजेच काय तर अनुवंशिकता किंवा हेरिडिटी काय होते जनरेशन टू जनरेशन पास होते. आपल्याला असं वाटते की बघा प्रत्येकाची हाईट ही वेगळी असते पण फॅमिलीमध्ये आपल्या कोणाची तरी हाईट जी असते ती आपल्यासारखी सिमिलर असते. म्हणजेच काय झालं ह्याचे कॅरेक्टर आपल्या जनरेशनचे आपल्यात पास झाले. म्हणजेच काय होतं हेरिडिटी ही जनरेशन टू जनरेशन पास होत आहे. म्हणजेच अनुवंशिकता पास होत आहे. तर हेरिडिटीमध्ये भरपूर सगळ्या गोष्टीचा समावेश होतो जसं आहे जीन्स ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जीन्स आहे ट्रेड्स आहे पण हे सगळे बाब आपण पुढच्या इयत्तेत शिकूया. सध्या काय हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आणि ती जनरेशन टू जनरेशन काय होत जाते पास होत जाते. म्हणजेच आपण आपल्या फॅमिलीमध्ये सारखेपणा बघू शकतो या गोष्टीमुळे. तर आज या पार्टमध्ये आपण काय शिकलो तर आपली डेव्हलपमेंट कशी होते त्याच्यानंतर हेरिडिटी ही अनुवंशिकता ही जनरेशन टू जनरेशन कशी पास होते ह्याच्याबद्दल शिकलो. सो थँक्यू.